आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या, कोल्हापुरात विराट मोर्चा. लिंगायत समाज बांधवांनी आज कोल्हापूर शहरात खूप मोठा मोर्चा काढला होता. सगळ्या रस्त्यांवर खचाखच गर्दी भरली होती. 2014 लिंगायत समाजानं मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू केलं होतं. शिवाय ऑगस्ट 2014 कराड येथेही आमरण उपोषण सुरू होतं. त्यावेळी भाजपानं राज्यात सरकार येताच एका महिन्यात आश्वासन पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं. आता 3.5 वर्ष झाली सरकार येऊन, पण लिंगायत समाजाच्या मागण्या सरकारनं पूर्ण केलेल्या नाहीत. तातडीनं मागणीची अंमलबजावणी करावी, अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल असा गंभीर इशारा समाज बांधवांनी दिलाय. येथील सभेच्या व्यासपीठावर वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाच्या भावना केंद्र सरकारला तातडीने कळवाव्यात अशा भावना व्यक्त केल्या. सकाळी 8 पासून समितीचे कार्यकर्ते नियोजनात मग्न होते. पार्किंग, पाण्याची व्यवस्था हे सगळं नियोजन अगदी बारकाईनं केलेलं होतं. दसरा चौक परिसराचे सगळे रस्ते खचाखच भरले होते. प्रचंड घोषणा आणि वाद्यानं परिसर दणाणून गेला. सगळीकडे भगवे झेंडे आणि डोक्यावर टोपी दिसून येत होती. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीनं गेली 3 महिने हा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी नियोजन केलं होतं. हा महामोर्चा अतिशय शांततेने पार पडला. पोलीस बंदोबस्तही खूप मोठा करण्यात आलेला होता. कोर्णेश्वर अफा महास्वामीजी, बसवलिंग महास्वामीजी, सरलाताई पाटील, चन्न बसवानंद स्वामीजी, राजशेखर तंबाखे, छत्रपती शाहू महाराज, आमदार हसन मुश्रीफ, आमदार बंटी पाटील, माजी आमदार संजय घाटगे, कादर मलवारी, वसंत मुळीक यांच्यासह अन्य नेते मोठ्या संख्येने लिंगायत बांधव उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरामन कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर. विशेषतः व्यासपीठावर सरलाताई पाटील ताई उपस्थित आहेत की गेल्या लोकशाही आघाडी शासनामध्ये आपल्या लिंगायत समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमचे माजी मंत्री बार्शीचे आमदार दिलीप सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केलेली होती आणि त्या समितीचा एक सदस्य म्हणून माझीही निवड झालेली होती.